क्या बात है एवज, बाहर ये इतना शोर क्यों मचाया जा रहा है? आपले सैनिक आहेत हुजूर, पाण्याची आणि रसदीची मागणी करायला येते. तर हमारे पास क्यों आ रहे हैं? अपने अपने सरदारों के पास जाए. आपले सगळे सरदार देखील इकडेच येत आहेत. क्या बात है, कुछ तो बताओ. कैसे बताओ हुजूर, पालखेड़ में हम पूरी तरह से फंस गए. मतलब? बाजीरावानं आपल्याला खिंडी तुरता गाठलाय हुजूर, आपल्या सैन्याची रसद तोडली आणि पाणी सुद्धा बंद केलं. हा हुजूर, पूरे दो दिन हो गए. फिर पूरी ताकत के साथ टूट पड़ते हैं, फौज की तैयारी कीजिए. क्या बात है, कोई कुछ बोलता क्यों नहीं? उस्ता की माफ जो, पण आपल्या सैन्यामध्ये आता त्राण उरलेलं नाही आणि बाजीरावाची फौज ताजा दमाची, आपल्या सैन्याची हानी होणार आहे. चंद्रसेन जाधव, आप तो मरहट्टे हो, वो गनीबी कावा आप जानते होंगे. कुछ तो कीजिए, वो बाजीराव को परास्त कीजिए. माझ्या फौजेत तर बरेचसे मुसलमान आहेत, त्यांना गनीमी काव्याचा सराव. तो फिर आप संभाजीराजे? निजाम साहेब, आमची काही माणसं आणि कारकून बाजीरावला मिळाली आहेत असा मला जबर संशय आहे. ऐन लढाईच्या वक्ताला माणसं फिरली तर फजित वडा होईल. मग इसका मतलब है कि हम पूरी तरह से फंस गए. अब और कोई चारा नहीं बचा. अवच, इस वक्त तुम्हारी क्या सलाह है? जो या परिस्थिति मध्ये आपण तह करावा असा सल्ला मी देऊ शकतो. सुलुक? हाँ हुजूर. वो भी उस बाजीराव से? मतलब कि ऐवज, तू जीते जी हमें हमारी कब्र खोदने को कह रहा है? ठीक है, आप लोग जाइए, मुझे अकेला छोड़ दीजिए. जाइए, मुझे सोचने दीजिए. या अल्लाह, ये परवरदिगार, ये क्या दिन दिखाया तूने. ससू, सुन भाई, अजून तुम्ही इथेच? काय बोलायचंय? नाही, तसं काही नाही. रावची खबर हवी? नाही, पण बरेच दिवस झाले म्हणून. म्हणून काळजी वाटते ना. इकडून काही बातमी आली असती तर मनाला थोडा दिलासा वाटला असता. पालखेडला तिच्या मला वेढा घातलाय असं सांगत होता. आता मोठी लढाई होईल का? होईल, पण होऊ दे. अगर राऊ समर्थ आहे आणि असं हे सगळं पणाला लागल्याखेरीज त्याचं कर्तृत्व उजळणार नाही सुनबाई. पण इकडे आमचा जीव टांगणीला राखतो. पेशव्यांच्या बायकांचं ते नशीबच असतं. पण सासूबाई, अशा वेळेला तुम्ही आमच्या जवळ असता.
आईच्या मायेनं आमची काळजी घेता, आम्हाला धीर देता, बरं वाटत. आमच्या पेशव्यांच्या लाडक्या राणे साहेब ना तुम्ही, मग आम्ही काळजी घ्यायलाच हवी, नाहीतर मोहीम येऊन आल्यावर राऊ साहेब आमच्यावर रागवतील ना. ईशा, बोला खान साहेब, निजाम साहेबांचा काय हुकुम आहे? हुकुम कसला आहे हुजूर, बिनती है. कोणती? दोन दिवस झाले फौज अन्ना वाचून आणि पाण्या वाचून तडफडते. निजाम साहेबांच्या तर डोळ्याला डोळा नाही, तर जेवण सुद्धा गेलं नाही त्यांना. मग तर मग आपण फौजेचा वेढा सैल करावा, फौजेला अन्न पाणी पुरवावं. निजाम साहेब आपल्याशी तह करायला तयार आहेत. ठीक आहे, मग आमची पहिली अट संभाजी राजांना आमच्या स्वाधीन करावं. लेकिन हुजूर, संभाजी राजे तर आमच्या आश्रयाला आहेत. हो, तर निजाम साहेबांचं म्हणणं असं आहे की संभाजी राजांना त्यांच्या सेवकांसहित पन्हाळ्याला आम्ही पोहोचू, व पुढे शाहू छत्रपतींनी पुढची व्यवस्था करावी. ठीक आहे, दुसरी मागणी, राजर्षी शाहू हेच मराठ्यांचे छत्रपती आहेत हे मान्य करावं. ही मंजूर है. दक्षिणच्या सहा सुभ्यात चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार आम्हाला हवेत. मंजूर है. वसुलीची मागील बाकी द्यावी आणि सहा सुभ्यातून घालवून दिलेले छत्रपतींचे कमावीजदार परत नेमले जावे. ही मंजूर श्रीमंत, आपल्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहेत. निजाम साहेबांनी आपल्या हस्ताक्षरात या तहनाम्यावर मंजूरी दिली आहे, हा घ्या. मल्हारबा जी, नाक्यावरच्या चौक्या उठवा, फौजेला पाणी घेऊ द्या आणि राणोजी फौजेला रसद पोस्ती करा. आज्ञा श्रीमंत. ऐवज खान, आम्ही तुमच्या मध्यस्थीवर खुश आहोत. दोन्ही बाजूंना सांभाळून तुम्ही तह जुळवून आणला. जर तुम्ही नसतात तर आम्ही तुमच्या निजाम साहेबांची विश्रांत केली असती. हो, मुझे मालूम है. पंत, खान साहेबांना मानाची वस्त्र देऊन त्यांचा सत्कार करा. श्रीमंत, आपल्या विजयाबद्दल, आपल्या युद्ध कौशल्याबद्दल आपली जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे. बिलकुल, आज आपण सुलूक करून आमच्या फौजेला योग्य वेळेला दाणा पाणी मिळवून दिलं, आपले अत्यंत थोर उपकार झाले. यात उपकार कसले, ते तर आमचं कर्तव्य होत. निजाम साहेब, आम्ही फौजेची मनस्थिती जाणतो. फौज हातापोटावर चालते. जर त्यांना पाणी रसद मिळाली नाही तर त्यांचे काय हाल होतात हे आम्हाला ठाऊक आहे. आणि म्हणूनच मुत्सद्देगिरीत जास्त वेळ न घालवता आम्ही सुलूक मान्य केला. लेकिन सुलूक आपकी इत्मीनान से तो हुआ ना, कुछ कम ज्यादा तो नहीं? नाही, सुलूकाचा कागद आम्ही छत्रपतींकडे पाठवलेला आहे. निजाम साहेब, आम्हाला ताबडतोब इथून निघायला हवं. क्यों, इतनी जल्दी क्या है, थोड़ी सी मेहमान नवाजी का मौका हमें भी दे. नहीं, हमारा सत्वर सातार्यास पोहोचायचा आहे. येऊ आम्ही. बाजीराव, आपला पराक्रम आम्ही आज पाहिला. खरच
छत्रपतींच्या दरबारातले आपण एक अनमोल रत्न आहात. अवघ्या दख्खन मध्ये आपल्यासारखा दुसरा मोहरा नाही. खुदा कसम येतो आम्ही. अप्पा, राऊ स्वामींच्या स्वागताची तयारी झाली? झाली आहे महाराज. प्रतिनिधी वर्दी द्या. आम्ही स्वतः जातीनं नगरवेशीवर राऊंच्या स्वागतासाठी जाणार आहोत. का आवडलं नाही? नाही तसं नाही, पण छत्रपतींनी सेवकाचा असा सन्मान करण्याची ही पहिलीच घटना राजधानीत घडतीय म्हणून जरा. कारण सेवकही त्याच योग्यतेचा आहे. तुम्ही अष्टाधिकार वागविणारे अष्टप्रधान असताना एक बाजीराव सोडले तर आमच्या कामास कुणीही आलं नाही. कुणीही. निजामासारखा तोफा, सैन्य, अन्नधान्य अशा चतुरंग बळाने समृद्ध असलेल्या शत्रूला स्वतःच्या दुर्दम्य मनोबळावर आणि युद्ध नेतृत्वावर भुईसपाट केलं त्यांनी, म्हणून आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहोत. राऊंची मर्जी अवघ्यांनी सांभाळावी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या चित्तास क्षोभ देऊ नये. लढाईत तुम्ही कशी जिंकलीत राऊ? महाराज, निजामाचं सैन्य वरून ताकदवान वाटलं तरी आतून पोखरलेलं आहे. व्यसनांनी दुबळं झालं आहे, त्यांचे पगार थकलेले आहेत, हे सारं आमच्या ध्यानात होत. प्रधान पंत, राजे आपल्याला आपण युद्ध कसं जिंकलत हे विचारत आहेत. आम्ही तेच सांगतोय. महाराज, निजामाच्या सैन्याची प्रत्येक हालचाल आम्हाला आमचे हेर कळवीत होते. आम्ही आमचे डावपेच त्याप्रमाणेच आखीत होतो. सर्वात प्रथम आम्ही निजामाच्या सैन्याचे पाणी तोडले, त्याची फौज घेरली, त्यांची रसद मारली आणि कुमक रोखली. कळणाच्या वासवी शक्तीप्रमाणे असलेला निजामाचा तोफखाना आम्ही त्याच्या फौजेपासून अलग केला आणि मग माणसालेल्या हत्तींकडून रानटी हत्ती पकडावा त्याप्रमाणे निजामाला कैची पकडला. थोर पराक्रम केलात बाजीराव, थोर पराक्रम केलात. थोरल्या कैलासवासी स्वामी महाराजांच्या योजना प्रत्यक्ष अंमलात आणल्यात आणि आपली कीर्ती हिंदुस्थानभर केवड्यासारखी तरवळत नेलीत आणि आमचंही नाव रोशन केलं. महाराज, हे सगळं आपल्या आशीर्वादामुळे शक्य झालं. महाराज, निजामानं चंद्रसेनाला विचारलं, तुम्ही गनिमी काव्यानं बाजीरावाशी का लढत नाही? तेव्हा चंद्रसेनाने उत्तर दिलं, आमच्या सैन्यात मुसलमान सैनिक फार आहेत, अहो त्यांना मुळी गनिमी काव्यानं लढताच येत नाही. निदान आता तरी त्या निजामाला कळून चुकलं असेल की नुसती सैन्याची संख्या असून उपयोगाचं नाही, तर त्या सैन्याच्या मनामध्ये अंगार फुलला पाहिजे, चैतन्य वहरलं पाहिजे. नुसत्या ओठातून आरोळ्या फुटल्या म्हणजे सैन्याच्या मनात जिद्द फुलत नसते. आरोळ्या हृदयातून फुटायला हव्यात, तरच मनगट शिवशिवतात.
हात शिवशिवतात, तलवारीला तेज चढतं आणि योद्धा प्राणपणाला लावून लढू लागतो. नरमुंडांचा खच पडतो, कबंध नाचू लागतात, प्रलयंकर तांडव करतो आणि मग शत्रूच्या प्रेतांच्या राशी दिसू लागतात आणि मग प्राप्त होतो फक्त विजय. विजय बाजीराव, फौज ही अशी क्षणार्धात उभी करावी लागते. हशमांची मन चेतवावी लागतात, त्यांच्या मनात स्फूर्तीचे स्फुल्लिंग पेटवायला लागतात आणि मग एकदा का रणात रणवाद्य सुरू झाली की मग मनगट शिवशिवतात. मन पेटलेलंच असतं, मग एल्गारचा जयघोष करत हौस धावत सुटते. मुंडक्यांचे खस पडतात, रक्ताची थारोळी साचतात, कबंधांचे डीग लागतात. एका हातामध्ये डमरू आणि दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ घेऊन हा महाप्रलयंकारी रुद्र आपलं तांडव नृत्य सुरू करतो. संपूर्ण रणभूमी त्या कडकडाटानं कोंदून जाते. रणभूमीवर धुराचं एक पटल तयार होतं आणि मग हे पटल विरलं की उरते फक्त शांतता. बाजीराव फार मोठा विजय प्राप्त केलात, निजामाला जरब बसवलीत. तुमच्या बरोबर तुमचे लक्ष्मणासारखे बंधू अप्पास्वामी आहेत. दोघांनीही दौलतीचं नाव रोशन केलं आणि असंच असंच यश तुम्हा दोघांनाही प्राप्त हो असा तुळजा भवानी पाशी मी चोगवा मागतो. पण राऊ राऊ, तुम्ही नागाला डिवचले, अजूनही तो फुत्कार करीत असेल सुडाग्नीनं, त्याच्यापासून सांभाळून राहा, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पुन्हा जर वेळ आली तर निजामाला ठेचून काढा. होय महाराज. राव, तुम्ही सदैव असेच विजयी राहा. अप्पा, दादोराव भीमसेनांकडून खलीत आला आहे. काय खबर आहे श्रीमंत? ते लिहित आहेत की दसरा होताच फौजनिशी यावे म्हणजे मोठे मनोरथ सफल होतील, फौज माव्यात धामधूम केली पाहिजे. याचा मतलब हा वक्त माव्यावर चालून जाण्यास योग्य आहे? आम्हासही तसेच वाटते. छत्रपतींचे कर्ज वाढत आहे, कर्ज फेडण्यासाठी गेले काही दिवस त्यांनी आमच्या मागे तगादा लावला आहे. काही विशेष साहस केल्याशिवाय थनोत्पत्ती होणार नाही आणि म्हणूनच उत्तरेवर पुन्हा स्वारी करून काही लाभांश झाल्यास पाहावे असे मनात आणून आम्ही या दादोरावांना जयसिंगांबरोबर स्नेह करण्यास पाठविले होते. त्यांच्याकडून मोठीच उत्तेजक बातमी आली आहे. आपला पुढचा मनसुबा काय श्रीमंत? अप्पा, तुम्ही तुमच्याबरोबर रेठरेकर, महेंदळे, नारोशंकर आणि गोविंद बल्लाळखेर या सरदारांना घ्या. या मोहिमेस कधी प्रस्थान ठेवायचं? फौजेची जमवाजमव करावयास लागणारा वेळ गृहीत धरून भाऊबीज करून तुम्ही मोहिमेस निघा आणि आम्ही प्रथम राणीवशास तुळजापुरास बंदोबस्तात नेऊन त्यांना दर्शन करून आणून मग मोहिमेस प्रस्थान करू. जशी आज्ञा श्रीमंत. हा मनसुबा आम्ही उदयिक महाराजांच्या कानावर घालू. आपण आपणही आमचे सोबत उद्या सदरेवर या. जी. राऊ, छत्रपतींच्या बरोबर तुम्ही आपलाही कबिला तुळजापुरी आणलात हे फार छान झालं बाबा, त्यामुळे आमचंही दर्शन झालं. आई साहेब, इथे मुद्दामच आणला आपल्याला दर्शनाकरता. बरं झालं, त्यानिमित्ताने आपणही आपल्या मुला माणसांच्या बरोबर राहिलात, नाहीतर आहेच एरवी स्वाऱ्या शिकाऱ्या. पेशवे नेहमी स्वाऱ्या शिकाऱ्यांवर असतात, म्हणूनच तर देवळं सुरक्षित असतात ना साहेब. खरंय बाबा. आज अभिषेकाच्या वेळेला राणीसाहेब म्हणत होत्या की छत्रपतींची फार मर्जी आहे तुमच्यावर. त्या असंही सांगत होत्या की हिंदवी स्वराज्याचं थोरल्या छत्रपतींचं स्वप्न आमचे पेशवेच साकार करणार असं म्हणतात छत्रपती. त्यासाठीच साकडं घातलं आईला,
हेच स्वप्न उराशी बाळगून आम्ही दौडत आहोत आई साहेब. छत्रपतींच्या कुलस्वामिनी समोर नतमस्तक झालो आणि फक्त एकच मागणं मागितलं, या भारत वर्षातल्या सर्व मंदिरांची मुक्तता करण्याचं पवित्र कार्य आमच्या हातून घडू दे. मराठ्यांचा दबदबा एवढा वाढू दे की खुद्द दिल्लीपतींनी सुद्धा प्रत्येक निर्णय घेण्या अगोदर मराठ्यांना विचारलं पाहिजे. दिल्लीचं संरक्षण मराठे करतील असं आमचं स्वप्न आहे. होतील, तुमचे मनोरथ पूर्ण होतील. तुमचे मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि आता तुमचे बंधूही तुमच्या बरोबरच सिद्ध आहेत. रावबाजी आणि चिमाजी अप्पा हे दोघे बंधू राम लक्ष्मणासारखे आहेत असा लौकिक त्रिखंडात गाजू दे. अप्पांच्या कर्तृत्वाचा खरा कस आता लागणार आहे. आई साहेब, माळव्याच्या मोहिमेची जबाबदारी आम्ही मुद्दामून त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर टाकलेली आहे. आई अंबा यश देण्यास समर्थ आहे. पेशव्यांच्या या यशाला, कर्तृत्वाला आणि आम्ही मांडलेल्या या संसाराला कोणाचे दृष्ट लागू देऊ नकोस ग भाई अंबाबाई. राणूजी जी, एव्हा ना यायला हवे होते मला. येतील येतील, बराच वेळ झाला. शिवाय मोजक्या 25 स्वारांनिशी गेलेत म्हणून मला काळजी वाटते. त्यांची काळजी नको. अ मल्हारबांना या प्रांताची खडानाखडा माहिती आहे. अ मल्हारबांची घोडी सुद्धा वाट चुकायची नाही. या मल्हारबा, खबर काढलीत? होय अप्पास्वामी. गिरधर बहादूर आणि दया बहादूर या दोघांनी आमसराला मुक्काम टाकला. कंठाजी कदमांनी माळव्यात लूट सुरू केली, त्यांना गुजरातच्या पिटाळलं आणि दोघांनी आमसराला मुक्काम टाकला. मल्हारबा जी, राणूजी जी, आपल्याला लवकरात लवकर नर्मदा ओलांडायला हवी. दया बहादूर आणि गिरीधर बहादूर यांच्याशी मुकाबला करायचा म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही. दोघेही शूर आहेत, उत्सत्ती आहेत, शिवाय अनुभवी, जीवावर उदार होऊन लढणारी मंडळी आहेत. त्यांच्याकडे पैसाही भरपूर आहे, तोफखानाही जबरदस्त आहे. अप्पास्वामी, आमच्या माहितीनुसार त्यांच्याकडे 60,000 पठाण, 40,000 गोलंदाज आणि 300 चालू तोफा अशी परिस्थिती आहे. मग याही वेळेला आपण अचूक वेळ, वेगवान हालचाली आणि घोड दळावर भिस्त याच रणनीतीचा वापर करणार आहोत. अप्पास्वामी, आम्हाला वाटतं आपण लवकरात लवकर नर्मदा ओलांडावी आणि आस्ते आस्ते शत्रूचा माग काढत, माहिती काढत, गुप्तहेरांकडून मिळणाऱ्या बातम्याच्या आधारे आपण पुढची मोहीम चालवा. ठीक आहे मल्हारबा जी. राणूजी, तुम्ही दोघं विश्रांती घ्या. नर्मदा ओलांडायचा दिवस आम्ही ठरवूच. जी अप्पास्वामी. हुजूर, 2 दिवसापूर्वीच चिमाजी अप्पांच्या सेनेनं नर्मदा ओलांडली. साधारण किती फौज आहे? साधारण 22,000 सैन्य असावं. असं? नर्मदा ओलांडून मांडवगडच्या दिशेने आमजेऱ्यावर चालून जायचा बेत आहे त्यांचा. तोफा? तोफखाना वगैरे काही नाही, काही जुन्या बंदुका आहेत आणि बाकी फौजा भाले आणि तलवारी घेऊन पुढे सरकत आहेत. फौजेचा वेग कसा आहे? काही नक्की समजत नाही, परंतु आपला आदमाज घेत फौजा पुढे सरकत आहेत आणि फौजेचा वेग फारच कमी आहे. बस, मराठ्यांची खंडोळी करायला ही एक नामी संधी आहे. कशी? मांडवगडच्या मार्गात आत्ता सुरून पेरून ठेवून आमझेऱ्यापर्यंत येता येता आपणच्या फौजेचा चिंदड्या उडवत आणि त्यानंतरही फौज आमझेऱ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू लागली तर आपल्या तोफांनी त्यांना भाजून काढू. सुरुंग करायच्या असतील तर जल्दी गेली पाहिजे.
आत्ताच कामाला लागू. तू परत त्यांच्या मागावर जा आणि मिळेल ती बित्तम बातमी घेऊन ये. स्वामी, अप्पा स्वामी, स्वामी काय बाहेर होळकर सरकार आपली भेट मागतायत. कोण मल्हार बा? एवढ्या रात्री तनात पाठवून द्या. मल्हार बा जी, एवढ्या रात्री येणं केलं काय विशेष? आणि हे कोण? सांगतो, आता चेहरा लपवायचं काही कारण नाही, आपण इथं सुरक्षित आहात. अप्पास्वामी हे इंदोरचे मोठे जमीनदार आहेत, आमचा कायम यांच्याशी पत्र व्यवहार असतो. महत्वाची बातमी आणली म्हणून आलो टाकोटा. बोला ना स्वामी. आपल्या आगमनाची बातमी किरदार आणि दया बहादुरांना मिळालीच, म्हणून त्यांनी मांडवगडच्या मार्गामध्ये सुरुंग पेरून ठेवले आहे. शिवाय सुरुंगातून वाचलेल्या फौजांसाठी तोफखाना तयारच आहे. ही गोष्ट जर खरी असेल तर मांडवगडच्या मार्गानं आमझऱ्यावर चाल करून जाणं हे धोकादायक ठरेल. अप्पास्वामी यांच्या म्हणण्याप्रमाणे आणखीन एक मार्ग आहे, काहीसा लांबचा आहे पण सुरक्षित आहे. आड मार्गानं राजमार्ग सोडून भैरव घाटातून नालंदा गाठायचं आणि झपकन पश्चिमेला वळून दया बहादुराची पिछाडी गाठायची. पण मग हा मार्ग दाखवणार कोण? त्याची काळजी नको, माझ्याकडचे विश्वासू माणसे आपल्या फौजेत देतो. ठीक आहे नंदलाल, तुमच्या या बातमीमुळे आमचा विजय आता निश्चित झाला. आम्ही तुमचा यथोचित सत्कार करू. येतो मी. मल्हारबा जी, यांची जाण्याची सुरक्षित व्यवस्था करा आणि टाकोटाक छावणीत या. आम्ही राणोजी उदाजी यांना बोलावून घेतो. आता विद्युत वेगानं फौजेची हालचाल करावी लागेल. या आपण. आज स्वामींचं चित्त थाऱ्यावर दिसत नाही. म्हटलं इकडून एवढा कसला विचार चाललाय? भोजन समय सुद्धा लक्ष नव्हतं स्वामींच. काही संकट तर नाही ना? संकट नाही काशी, काळजी वाटते. अप्पांकडून काहीच खबर नाही. ती बाब असेल तर स्वामींनी बिनघोर असावं. अप्पा भाऊजी नक्की पराक्रम गाजवून परततील. ती खात्री आम्हासही आहे, पण शत्रू मातब्बर आहे. बादशाहीतील जुना जाणता अष्टपैलू हरवून नरी सुभेदार आहे. त्याच्या पुढे आमचे अप्पा म्हणजे, आणि अप्पा प्रथमच नर्मदा ओलांडून उत्तर प्रदेशला गेलेत. म्हणूनच त्यांच्या हिमतीबद्दल उदंड खात्री असूनही प्रत्यक्ष मोहिमेचा निकाल हाती येईपर्यंत आमच्या जीवाला चैन मिळणार नाही. आता ठीक आहे, आम्ही येतो. श्री गजानना, स्वामी फार चिंतेत दिसतात. अप्पा भाऊजींना उदंड यश मिळव हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पंत, काय बातमी आहे? श्रीमंत, उत्तरेकडील बातमी आली आहे. वाचा. तुमची पत्रे अब्जरे येथील मुक्कामीची आली, ती प्रविष्ट झाली. गिरीधर बहादूर युद्धास आले, त्यांचे आपले युद्ध बहुत झाले.
निदान त्यास सेनासह वर्तमान बुडवून यश प्राप्त झाले. ऐसी या शत्रू अभिमाने करून युद्धास प्रवर्तला, त्यास वडिलांचे आणि धन्याचे पुण्य करून पराजय केला आणि यश संपादिले. यावरून बहुत समाधान झाले. बस बस पंत बस, याच बातमीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. पंत, ही बातमी लगोलग छत्रपतींना कळवा. होय श्रीमंत.